तर इकडे बीड मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट आणि भारतीय जनता महायुती झाली आहे. एकूण या महायुतीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने शड्डू ठोकला, त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना जिल्ह्याला पाहायला मिळतोय. जिल्हा बँकेच्या 14 जागांकरता आज मतदान झालं. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या पंकजा मुंडेंसोबत महायुती केली आहे. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार अमरसिंह पंडित आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके या नेत्यांनी विरोधात पॅनल उभा केला आहे. पंकजा यांच्या महायुतीचे 5 उमेदवार या आधीच बिनविरोध निवडून आले. सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पक्षविरहित राजकारण करावं लागतं, त्यामुळे आपण महायुतीचा प्रयोग राबवून राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेतल्याचा दावा पंकजा मुंडेंनी केला आहे. या निवडणुका पक्षांच्या निवडणुका नाहीत, या निवडणुका संस्था एखादी ताब्यात घेण्याच्या निवडणुका आहेत आणि याच्यामध्ये फारसे निकाल बदलत नाही, ते निकाल ठरलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एखादा प्रयोग करून आपल्या ताब्यामध्ये जर एखादी संस्था आली आणि आपण तिचं भलं करू शकलो, मी तेव्हाच त्या संस्थेला काही जीवनदान देऊ शकते जेव्हा ती संस्था माझ्या ताब्यामध्ये येईल. असं नाही की मी एकटी लढू शकले नसते, पण हे आमचे त्यांच्या आणि आमच्या दोघांच्या इच्छेवरनं झालेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.